नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरळ सेवेची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे की मित्रांनो मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी जॉब असणार आहे आणि मित्रांनो मुंबईचं जे विभागीय कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगर येथे मित्रांनो तिथं मित्रांनो जॉब लोकेशन असेल दोन ठिकाणी असणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो सरळ सेवेनी ही पदं जी आहेत भरली जात आहेत गटकचं आणि गट ड चं त्यामध्ये मित्रांनो गटकचं कनिष्ठ लिप ग्रंथपालचं पद आहे आणि गट ड मधलं सिपाई हे पद भरलं जात आहे मित्रांनो तर याची परीक्षा देखील मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्हा केंद्रावरती मित्रांनो घेतली जाणार आहे तर मित्रांनो ही जी पदं भरली जात आहेत सिपाई आणि ग्रंथपाल यासाठी मित्रांनो तुमचे अर्ज वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झालेले अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही पात्र असाल तर ही आयबीपीएस कंपनी तुमची याची परीक्षा घेणारे पहा त्यांचं पोर्टल देखील ऍक्टिवेट झालेलं आहे आय बी पी एस मार्फत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत तर मित्रांनो ही पदभरती जी आहे परमनंट असणार आहे मराठी भाषा विभागाची मंत्रालयामध्ये आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला जॉब लोकेशन आहे शिपाई जे पद आहे गट ड यासाठी मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्लस महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर भत्ते तुम्हाला असणार आहेत सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असेल आणि कनिष्ठ ग्रंथपाल हे पद भरलं जात आहे त्यासाठी मित्रांनो सत् एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्लस मित्रांनो सर्व भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार सरच तुम्हाला पेमेंट असणार आहे याच्यासाठी सिपाय पदासाठी मित्रांनो तुम्ही फक्त दहावी पास केलेला आहे एक बारा दोन हजार तेवीसपर्यंत तुमची दहावी झालेली आहे तर तुम्ही अभ्या या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतात फक्त दहावी पासवरती पदासाठी त्यानंतर कनिष्ठ ग्रंथपालसाठी मित्रांनो मात्र दहावी पास प्लस ग्रंथपालशास्त्र या विषयातील पदविका किंवा मित्रांनो पदवी धारण तुम्ही केलेली असेल एक बारा दोन हजार तेवीसपर्यंत तर ॲप्लाय करता येणार आहे वयोमर्यादा अठरा वर्ष तुमची कंप्लीट पाहिजेत मित्रांनो आणि खुल्या प्रयोगासाठी चाळीस वर्षापर्यंत आणि राखीव प्रयोगासाठी पंचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आय बी पी एस कंपनी मित्रांनो तुमची परीक्षा घेते तर वर्गासाठी एक हजार रुपये मित्रांनो फीज असणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी मित्रांनो नऊशे रुपये पर्यंत फीज ठेवण्यात आलेली आहे पी एस कंपनीमार्फत आता मित्रांनो या ठिकाणी दोनच ठिकाणी ही पदभरती होते तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची जागांची माहिती दिलेली जागा आहे जागा अत्यंत कमी मित्रांनो या ठिकाणी निघालेल्या आहेत या विभागाच्या तर पहा मित्रांनो भाषा संचलन मुख्यालय मुंबई जे मंत्रालयामध्ये आहे कनिष्ठ ग्रंथपालसाठी मित्रांनो त्या ठिकाणी एक जागा असणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर सिपाईचं जे पद आहे मंत्रालयामध्ये त्यासाठी देखील दे मित्रांनो एकच जागा ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर भाषा संचलने विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो शिपाई पदासाठी एक जागा ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला शिपाईला एक जागा आणि मंत्रालयामध्ये एक जागा असे मिळून दोन शिपायाच्या जागा आणि ग्रंथपालची एक जागा मित्रांनो असणार आहे तर कमी जागांसाठी मित्रांनो ही पदभरती होते मराठी भाषा विभागामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता मित्रांनो याची परीक्षा वगैरे कशी होणार आहे त्याचीही माहिती त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे याचा सिलेबस देखील दिलेला आहे या, दिले या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल तिथूनही तुम्ही पाहू शकता तर बघा दोनशे गुणांची तुमची ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची परीक्षा असेल दोन तासाचा वेळ तुम्हाला असणाऱ्या मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगचा ते उल्लेख केलेला नाही आहे तर शिपाई पदासाठी ग्रंथपाल पदासाठी मित्रांनो तुमची मुलाखत वगैरे होणार नाही फक्त एकाच परीक्षेवरती तुमची निवड होईल जसं की मित्रांनो कनिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी प्रत्येक जे विषय आहेत त्याला प्रत्येकी चाळीस गुण ठेवण्यात येतील ज्याच्यामध्ये मित्रांनो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे विषय असतील आणि शिपाईपादसाठी देखील मित्रांनो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्या संबंध संदर्भात मित्रांनो हे विषय ठेवण्यात आलेले आहेत त्यानुसार तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल शिपाईपादासाठी प्रत्येकी पन्नास गुण असतील मित्रांनो प्रत्येक विषयाला आणि ग्रंथपालसाठी प्रत्येकी विषयाला चाळीस गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जाहिरातीच्या शेवटी त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस देखील याचा दिलेला आहे पहा या ठिकाणी जसं की शिपाईपादासाठी आपण जर पाहिलं मित्रांनो आपण अभ्यासक्रम जसं की इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल इंग्लिशला पन्नास गुण असतील मराठीसाठी पन्नास गुण त्यामध्ये काय विचारलं जाईल त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीला काय विचारलं जाईल असे टोटल दोनशे गुणांची मित्रांनो शिपाईपदाची परीक्षा होईल आणि मित्रांनो या ठिकाणी ग्रंथपालसाठी देखील दोनशे गुणांची या ठिकाणी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज देखील मित्रांनो ग्रंथपाल या पदासाठी असणार आहे आणि बाकीचे विषय देखील या पदासाठी ठेवण्यात आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती भाषा संचलन विभागामार्फत याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा व चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो सध्याची जी सरळ सेवा पदभरती सुरू आहे त्यासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे मित्रांनो सामान्य ज्ञान विषयाचं वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याची आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो ज्यामध्ये तुमची सध्याची डब्ल्यू डी भरती असेल डब्ल्यू आर डी असेल झेडपी असेल सोलापूर महानगरपालिका असेल त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाची भरती असेल मित्रांनो किंवा इतर कुठलीही मित्रांनो सरळ सेवेची जाहिरात असेल त्याच्यासाठी जे विषय आहेत मित्रांनो त्यामधील सामान्य ज्ञान हा विषय तुमचा कॉमन विषय आहे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो त्यांनी प्रत्येक घटकनी ह्या विषयांचं वर्गीकरण करून दिलेलं आहे तर याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो जसं की इतिहास भूगोल राज्यघटना असेल पर्यावरण असेल संगणक असेल अर्थशास्त्र असेल किंवा काही ॲक्ट्स असतील किंवा जे के असेल मित्रांनो त्याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो टी सी एस आय बी पी एसनी जे आतापर्यंत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये परीक्षा घेतल्या आहेत एकवीस प्रकारच्या त्यामधील मित्रांनो त्यांनी चारशे प्लस प्रश्नपत्रिकांमधून या पुस्तकामध्ये एसच्या प्रश्नांचा समावेश तुम्हाला करून दिलेला आहे वन लायनर स्वरूपामध्ये तर या पुस्तकाचं मित्रांनो लेखन संकलन मेघदूत हेर्लेकर सर टी सी एस आय बी पी एस चे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी केलेलं आहे विकास सिंदाळकर सर सचिंद सर यांनी ले चा लेखन संकलन आहे ले तर मित्रांनो जीएस मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असतील तर त्यासाठी आवश्यक असं हे पुस्तक आहे विजेपद पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो ते कुठल्याही बुकस्टोरमध्ये तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाइन देखील तुम्हाला मित्रांनो भेटून जाईल